साधु म्हणावे ऐशिया जग ब्रह्मरूप जान हेची साधूचे लक्षण सर्वाभूती समदृष्टी तोची साधू ये सृष्टी जग ब्रह्मरूप जान हेची साधूंचे लक्षण एका जनार्दनी संत नित्य साधी आत्महित जग ब्रह्मरूप जान हेची साधूंचे लक्षण महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनिन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्पुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदालंकृतम साधु सन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम नमो नारायण गिरिम ब्रह्म स्वरूपम श्री संताची ये माथा चरणावारी श्री संताची ये माथा चरणावारी जग ब्रह्मरूप जान हेची साधूंचे लक्षण पैठण निवासी शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज आजच्या या अभंगातून साधू महात्मा म्हणजे काय हे आपल्याला समजावून सांगताय. नाथ महाराजांच्या मते सर्व प्राणी मात्रांविषयीची अपार दया ज्यांच्या अंतकरणात असते ते साधू. या जगताकडे ईश्वर स्वरूप ब्रह्म स्वरूप दृष्टीने पाहतात ते साधू. या जगाला आत्मकल्याणापर्यंत नेऊन पोहोचवतात ते साधू. महाराज म्हणतात हीच या महात्म्यांची लक्षण आहे. आणि मला वाटतं ज्या पद्धतीनं साधूंविषयी आजचा ज्यांचा अभंग आहे ते एकनाथ महाराज असतील, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सर्व संत महात्म्यांविषयी जे बोलतात अशा या सगळ्या उपाधीमध्ये ज्यांचं जीवन होतं ते पूज्य परमश्रद्धेय रामदासी महाराज. जे खऱ्या अर्थाने एक जीवनामध्ये कठोर साधना तपस्या केलेले आणि समाजहित ज्यांच्या अंतकरणात सामावलेलं असे एक महान महात्मे होते. त्यांच्या 33व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं
गंगा गोदावरी माईच्या तीरावर श्री क्षेत्र कोकमठाण या ठिकाणी संपन्न होणारा हा पुण्यतिथी सोहळा योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज, पूज्य ब्रह्मलीन लखनगिरी बाबा, पूज्य ब्रह्मलीन सागरानंद स्वामीजी महाराज अशा सकल महात्म्यांच्या कृपा प्रसादानं, त्याचप्रमाणे आपल्या या कोकमठाण भूमीमध्ये आणि या परिसरामध्ये ज्यांचं आध्यात्मिक मार्गदर्शन आपल्या सर्वांना लाभतं ते आमचे ज्येष्ठ गुरुबंधू परमश्रद्धेय परमादरणीय भागवतानंद गिरीजी महाराज, या बाजूला उपस्थित आमचे स्वामीजी महाराज, कार्यक्रमाच्या निमित्तानं जी उपस्थित राहून सर्व मान्यवर मंडळी भजन भक्तीचा हा श्रेष्ठतम आनंद आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत, वारकरी संप्रदायातील माझी सर्व आदरणीय गुरुबंधू महाराज मंडळी, गुणीजन मंडळी, टाळकरी मंडळी, त्यामध्ये आमचे परमादरणीय तुकारामजी महाराज वेळजाळी, माझ्या समवेत गंगापूर इथून आवर्जून आलेले बाबासाहेब महाराज सातपुते, संप्रदायाचं आपल्या भागाचं भूषण रामकृष्ण महाराज चौधरी, त्याचप्रमाणे संप्रदायामध्ये सर्वदूर सुपरिचित अनेक अत्यंत चांगले गायक म्हणून ज्यांची खऱ्या अर्थानं ख्याती आहे असे आपले गायनाचार्य आदरणीय अरुणजी महाराज पगारे, त्याचप्रमाणे भजनी मंडळातील कोकमठाण आणि परिसरातून बऱ्याच गावोगावची मंडळी, मला खेडं खोपडी इतक्या लांबून सुद्धा मंडळी आलेली दिसत आहेत, रांजणगाव देशमुख इथून सुद्धा आमचे वरपे पाटील, वैजापूर इथून भगगाव सूर्यभान पाटील जगताप ज्यांनी खूप मोठा कार्यक्रम आता मागे वैजापूरला अमृत महोत्सवाचा केला आणि जवळजवळ 10,000 लोकांचं अन्नदान अतिशय चांगला कार्यक्रम संपन्न केला, तेही उपस्थित आहे, आपल्या कारखान्याचे सन्माननीय संचालक फकीररावजी बोरणारे पाटील उपस्थित आहे, आपल्या या तालुक्यातील आणि या गावचे या भागातील ज्येष्ठ मार्गदर्शक आपले शरद नाना या ठिकाणी आहेत, लोंढे साहेब आहेत, रुई येथून आवर्जून उपस्थित झालेले आमचे पोपटरावजी वाणी पाटील आहेत, बरीच गावोगावची मान्यवर मंडळी मला पुढे दिसत आहेत आपल्या गावातील आहेत, सर्वजण आणि विशेष म्हणजे या सगळ्या आमच्या एवढ्या भजनी मंडळींना वाजवायचं काम हे दोन्ही आमचे मृदंग वादक करत आहेत, सोमनाथजी महाराज आणि इकडे दोन्ही सोमनाथ मंगेशजी महाराज, आमची गाठी भेटी झाल्यात पण जरा विरळ गाठ भेट झाली की मग थोडस, परंतु खूप चांगली साथ ते करतायत, माझ्या सोबत बेटातीलच आमचे गुरुबंधू बाळासाहेब महाराज खरात हे सुद्धा आवर्जून उपस्थित आहे, आम्हाला इथपर्यंत घेऊन येण्याचं काम करणारे आमचे सहकारी विलास भाऊ आहेत, आपण सर्व उपस्थित आहात, आदरणीय सोपानजी महाराज हे सुद्धा सोपान काका राहिले, जुने खोड राहिलं, सोपान काका बा राहते, जुने गुरुबंधू आहे आमचे, तेही उपस्थित आहे, आणि पूज्य रामदासजी महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं हा उत्सव होतोय, मला वाटतं अशा या संतांच्या सेवेमध्ये आणि अशा या पुण्यपावन कोकमठाण सारख्या भूमीमध्ये येणं हे प्रत्येक भाविकाचं तुमचं आमचं एक परम भाग्यच आहे, कारण अशा साधूंचं दर्शन घडणं, त्यांची काही सेवा आपल्याला घडणं, त्यांनी करून घेतल्याशिवाय हे होत नाही, म्हणून तर संत महात्म्यांना विनवणी केलेली आहे की महाराज हा आमचा परमार्थ तुम्ही करून घ्या, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिणा, संतांचा अधिकार संतच जाणतात, ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरीजी महाराज म्हणायचे एखादा पैलवान किती चांगली कुस्ती खेळतो हे दुसरा पैलवानच जाणतो, कुस्तीतलं थोडंफार ज्ञान असेल, चार दोन डाव येत असतील तरच त्या कुस्तीत काय चाललंय हे कळेल, कोणताही खेळ असो, त्या पद्धतीनं भक्ताचा महिमा भक्तची जाणती दुर्लभ या गती अनेकांशी, आणि म्हणून मी म्हणतो या
गंगा गोदावरी काटसं आणि तुमचं आमचं हे भाग्य म्हणावं लागेल. ही शृंग ऋषी विभांडक ऋषींपासून म्हणजे इतक्या पुराण काळापासून सुरू झालेली परंपरा आणि सातत्यानं अनेक महात्मे आपल्या या भूमीला लाभले आणि या सर्व महात्म्यांचा कृपाशीर्वाद लाभला, त्यांचं मार्गदर्शन, त्यांचा पुण्य प्रभाव आपल्यावरती झाला. कारण साधूंच्या नुसतं सानिध्यात आलो जरी काही ज्ञान आपल्याला घेता आलं नाही तरी त्यांच्या त्या पुण्य जीवनाचा प्रभाव आपल्यावरती होत असतो. आता अलीकडच्या काळात जर कुणी म्हणेल की आम्हाला हे पटत नाही तर मी आपल्याला समजून सांगतो प्रभाव कसा होतो. एखाद्याला उपवास आहे, सोमवार आहे आणि जेवायला बसले, छान सगळा स्वयंपाक झालेला, पण सोमवारवाल्याने सांगितले पा मला उपवास आहे, मी काय आता सोडणार नाही. आणि जेवण इतकी छान चाललंय, काय भाजी, काय चटण्या, काय लोणचं, काय वाढणाऱ्यांची माणुसकी प्रेम. आणि जेवण होत होत आल्यावर म्हणले आता जरा कांदा भाजी गरम येऊ द्या. त्या सोमवारवाल्याला मनातल्या मनात पश्चाताप व्हायला लागतो, आपण उगीच बोलून बसलो, आता माघारही घेता येत नाही आणि खाताही येत नाही. मला वाटतं साधे भजे जर एवढा प्रभाव माणसावर करत असतील, प्रभाव होतो असं काय करत. जशा संगतीमध्ये आपण जातो म्हणून भागवतानं सांगितलं, सत्संगेन परम प्राप्य दुस्तरम तरते चिरात तस्माद इति प्रयत्नेन सत्संगम सततम कुरु. कबीरदास जी म्हणताय, संगत संतन की करले, संगत संतन की करले, संगत संतन की करले, संगत संतन की करले, जन्म का सार्थक कछु करले, भरपूर प्रमाण अभंग श्लोक ओव्या या संबंधानं सर्वांना आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून पूज्य रामदासी महाराजांचं आगमन या ठिकाणी झालं, त्या अगोदर ते गोदावरी काठीच बेटाच्या पुढे महांकाळ वाडगावला होते, तिथेही खूप साधना त्यांनी केली. तदुपरांत इकडेही आल्यानंतर त्यांच्या दर्शनाचा आशीर्वादाचा लाभ सर्वांना झाला. मोठे महात्मे, विरक्त महात्मे, साधना संपन्न महात्मे. आणि म्हणूनच या कोकमठांमध्ये अशा त्यांच्या तपश्चरेचा जो परिणाम प्रभाव तो आजही जाणवतो. आपण सर्व मंडळी ज्या पद्धतीने आजही परमार्थ सेवेमध्ये पुढे आहात, दान धर्म सेवा सत्कर्म यामध्ये ही आपली भूमी चांगलं काम करते, त्याचं कारण कुठेतरी या महात्म्यांचे ते मागे असलेले आशीर्वाद, आपल्या वाडवडील मंडळींचेही आशीर्वाद, आणि त्यातून चांगली सत्कार्य आपल्या हातून घडतात. विठाला मला आज इथे आल्यानंतर त्रिवेणी संगमावर गेल्यानंतर जसं वाटावं तसं वाटतंय. त्याचं कारण मी तो त्रिवेणी संगम आपल्याला सांगेल. एकतर स्वामी रामदासी महाराजांचं दर्शन, दुसरी गोष्ट कीर्तन, आणि तिसरी गोष्ट म्हणजे अत्यंत महत्त्वाची गोष्ट, माझे ज्येष्ठ गुरुबंधू परमादरणीय परमश्रद्धेय भागवतानंद गिरीजी महाराज
यांची आजची प्रेमळ भेट मला वाटतं हा आजचा माझ्यासाठी त्रिवेणी संगम आहे. लहानपण आमचं एकत्र गेलेलं आहे आणि खूप सुरुवातीपासूनच सोज्वळ स्वभाव कसा असावा आमच्या सर्वांमध्ये चर्चा व्हायची की नाही महाराजांसारखा असावा आणि म्हणून मला वाटतं त्यांच्या या आध्यात्मिक सेवेची त्यांच्या सत्कार्याची पावती जुना आखाड्यासारखा एक महान भारतातला साधू संन्याशांचा आखाडा त्या आखाड्यानं ती दखल घेतली आणि महाराज हे अजीवन ठाणापती म्हणून आखाड्याचे नेमले गेलेले आहेत. मोठं पद असतं, मोठा अधिकार असतो, मोठा सन्मान असतो, पण मला वाटतं त्या पदाला ते पात्र आहेत हे त्यांच्याशी भेटल्यानंतर आपल्याला जाणवतं. कारण इतकं मोठं पद मिळूनही ते आपल्या सर्वांमध्ये सहजतेनं सहभागी आहे हीच मोठी गोष्ट आहे. त्यांच्या मोबाईलवर लिहिलेलं आहे त्यांनी, ना पद बडा ना कद बडा, दुःख के समय में आदमी किसके साथ खडा येही बडा, असं काहीतरी लिहिलेलं आहे. मी वाचलं ते आणि म्हणून ही खरी ही ही संतत्वाची जाणीव विठाला कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका. ही सगळी माणसं समाजामध्ये का शोभून दिसतात, गायक वादक भजनी मंडळ, माझ्या समोर बसलेले आपल्यासारखे अनेक जाणती मान्यवर मंडळी समाजामध्ये का आदरणीय असतात? कारण आपला प्रपंच आपलं पद समाजात जाताना ते विसरून काम करतात, सर्वांमध्ये मिसळून काम, आणि तीच माणसं या जगामध्ये श्रेष्ठ असतात. मला वाटतं पूज्य रामदासी महाराजांनी याच पद्धतीनं आपलं जीवन व्यतीत केलं, आपली साधना सांभाळली आणि त्यातून समाजालाही आशीर्वाद ते अखंड अनंत आशीर्वाद देत राहील.